मिरज तालुक्यातील दुधगाव येथे सावळवाडी रोडवर स्वतःजवळ बेकायदेशीर देशी दारूचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या तरुणावर कारवाई करण्यात आली आणि या तरुणांकडून देशी दारूच्या 179 बाटल्या आणि रोकड असा 7,955 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर विभागाच्या उप अधीक्षका विमल एम यांच्या पथकाने रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 सुमारास करण्यात आली. जावेद बापूसाहेब जमादार वयवर्ष 41 राहणार दुधगाव असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे. उप अधीक्षक कार्यालयातील ऑपरेशन मुक्ती पथकातील कर्मचारी सिकंदर तांबोळी हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी दुधगाव येथील सावळवाडी रोडवर एकजण स्वतःच्या घरात देशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली आणि त्यावेळी या ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणाहून दारूचा साठा जप्त करण्यात आला आणि या प्रकरणी सिकंदर तांबोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.